मॅडम, तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे आणि इथं पोलीस स्टेशनला यायचं कारण काय? मॅडम, माझं कारण एकच आहे की माझं नाव गौरी बोराडे आहे. माझं 2010 मध्ये लग्न झालेलं आहे आणि तेव्हापासून माझे मिस्टर, माझी सासू, माझे मिस्टर अमोल वाघमारे, माझी सासू उल्का वाघमारे आणि माझे ननंद उत्कर्ष वाघमारे हे माझा खूप शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ करतात आहेत. आणि त्याचबरोबर त्यांनी म्हणजे फायनान्स, माझ्या घरच्यांनाही माझ्याशी बोलू देत नाहीत, कोणाशीही माझे कोणाशीही कॉन्टॅक्ट त्यांनी ठेवलेले नाही आहेत. आणि गेली 10 ते 13 वर्षामध्ये त्यांनी मला फक्त त्रासच देणं चालू केलेलं आहे. आणि याच्यासाठी आवाज उठवण्यासाठी मी फक्त त्यांच्याशी आर्ग्युमेंट केली तर त्यांनी मला खूप मारहाण केली. आणि 1 महिना आधी मी 1 वर्षापूर्वी माझं घर सोडलेलं आहे, कारण की त्यांच्या त्रासाला जाऊन. कारण की त्या रात्री माझ्याबरोबर एक अतिप्रसंग घडला होता की मी फक्त त्यांना पैसे पाहिजे होते आणि त्यांना म्हटलं की माझ्याकडे पैसे नाही आहे. तर त्यांनी मला, त्याच्या आईने, त्याने आणि माझ्या नंदेने, माझ्या नवऱ्याने, माझ्या सासूने सांगितलं की तुला झोपावं लागलं तर आम्ही गिराईक आणून देतो, तू घरामध्ये झोप आणि पण आम्हाला पैशांची गरज आहे आणि तू कुठूनही पैसे आणून दे, आम्हाला माहित नाहीये, तू काही कर, बाहेर धंदा केला तरी चालेल आणि आम्हाला पैसे आणून दे. पण हा माझा नवरा इतका संशय होता आणि त्याच्यामध्ये हे सगळे सतत हे वर्षभर त्यांचे फक्त मेंटली मला टॉर्चर करणं चालू होतं. शेजाऱ्यांशी बोलू द्यायचं नाही, काहीच नाही, एवढा अतिप्रसंग चालू होता. माझ्या मुलीला माझ्यापासून लांब तोडणं चालू होतं. परत रात्र रात्र झाली का ते माझ्या मुलीला कुठेतरी घेऊन जायचे, मी आले का घरी माझ्या मुलीला घेऊन जायचे ते. त्याच्यामुळे माझ्या मुलीला त्यांनी हिप्नोटाईज केलेलं आहे, इतकं प्रेशराईज केलेलं आहे की ती माझ्याशी सुद्धा आता बोलत नाही आहे. आणि माझ्या मामांनी मला गेल्या वर्षी सपोर्ट केला होता, तर त्याच्यामुळे आणि त्यांनी सपोर्ट केला म्हणून त्यांच्यावरती त्यांनी खूप मारहाण केलेली आहे. ऑक्टोबरमध्ये माझ्या मामांकडे आला तो, त्यांना मारहाण केली, त्यांचे दात तोडले. दात तोडल्याबरोबर त्यांचे पूर्ण त्यांना इंजुरी झाली आणि ते आयसीयू मध्ये होते 8 दिवस. आणि ते एक्स आर्मी आहेत, माझ्या मामांचं नाव आहे मधुकर बनसोडे. आणि त्यांनी एवढं केल्याच्या नंतरही माझ्या मामांनी सोडून दिली ती गोष्ट. आणि त्याच्यानंतर फक्त त्यांचा सूड उचलण्यासाठी म्हणून त्यांनी माझ्या मुलीवरती अतिप्रसंग केला आणि तेही 1 वर्षापूर्वी तिच्यावरती अतिप्रसंग केला म्हणून पोस्कोची माझ्या मामांवरती केस लावली आहे आणि ते आता एरवडा जेलमध्ये आहेत. तर मला न्याय मिळावा म्हणून मी कोंढवा पोलीस स्टेशनला आले तर त्यांनी मला दाद दिली नाही. त्याचबरोबर उंड्रीमध्ये गेले तर उंड्रीवाल्यांनी दाद दिले नाही. मला म्हणजे पोलीस स्टेशनला जा, पोलीस स्टेशनवाले म्हणतात उंड्रीला जा, तर मी 1 वर्ष त्याच्यानंतर म्हणतो की जाऊ देत, कारण की मी एकटीच आहे, माझ्या मला कोणाचाही सपोर्ट नाहीये. तर त्या हेतूने मी शांत बसले की म्हटलं म्युच्युअल अंडरस्टँडिंग होईल काहीतरी, पण नाही. पण त्यांनी इतका वाईट प्रसंग केलं की जर त्यांना मी पैसे, तुम्हाला त्यांनी मला सांगितलं की तू जर आमच्या आम्हाला जर आम्ही जर फर्स्ट एड होत असेल तर आम्ही आम्हाला जर तुझ्याकडनं पैसे भेटत नसतील तर आम्ही तुझ्या अख्ख्या खासदाराला अख्ख्या खानदानाला मी तुम्हाला बर्बाद करणार आहे. असं एवढ्या एका हेतूने त्यांनी माझ्यावरती एवढा त्रास चालू केलेला आहे. आणि FIR दाखल केली सर, मी 1 वर्ष झालं मागे लागले होते पण आतापर्यंत केली नव्हती. सीपी ऑफिसला गेले तेव्हा माझी FIR, आणि आता 2 दिवसापूर्वी माझी FIR दाखल केली. तेही मला पोलिसांना बोलावं लागलं त्याच्यामुळे मी FIR दाखल केली आहे आणि अजूनही त्यांनी माझी दखल घेतलेली नाहीये. तर तुम्हाला यांच्याकडून काय न्यायाची अपेक्षा आहे? आता मला 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 माझी मुलगी माझ्या कस्टडीमध्ये हवी आहे, कारण की माझ्या मुलीला आता मी माझ्या मुलीला ठेवू शकत नाही. जर एवढ्या विचित्र मेंटॅलिटीची लोक आहेत, जर मला विकायला निघाले तर माझ्या मुलीला विकताना अजून 2 वर्षांनी जर माझ्या मुलीला विकायला सुद्धा त्याची आई, त्याची बहीण आणि तो विकायला कमी करणार नाही. आणि त्यांना पैशासाठी ते काहीही करू शकतात आणि त्यांनी करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. आणि आता मला तुमच्याकडनं, मला आता पोलीस स्टेशनकडनं कुठून तरी मला न्याय हवा आहे. मी खूप खस्ता खाल्ल्यात आणि आता मला कोणीही न्याय देत नाहीये. मला यासाठी, मला जर आता या क्षणाला जरी मला कमिशनर ऑफिसमध्ये अमितेश कुमार आहेत, तर मला त्यांच्याशी पण मला बोलायचं आहे, मला मुख्यमंत्र्यांशी पण बोलायचं आहे आणि मला पंतप्रधानांशी पण बोलायचं आहे. कारण की माझी कोणीच दखल घेत नाही आणि पोलीस मला सरळ झेटकावून लावतात, मला कोणाचीही मदत भेटत नाही. आणि या क्षणाला मी काय करावं मला कळत नाहीये. म्हणजे मी आत्महत्या केली तर माझं पुढे काय होत असेल, तर मी आत्महत्या करायला सुद्धा ते तयार आहे. कंचोळी, आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.